घाबरू नका पण जागरूक राहाचा संदेश देत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहण्याचं आवाहन विविध पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शासनाला त्या सहकार्याचा हातचं आवाहन करत कोरोनाबाबत सतर्क राहण्यासाठी कोकण नावने देखील जनजागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. त्याच अनुषंगाने आहे ही कोकण नावची विशेष बातमी. कोरोनाबाबत लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र त्याबाबत योग्य ती काळजी नक्कीच घ्यावी. त्यासाठी ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःला आणि इतरांनाही करोनापासून सुरक्षित ठेवा. यासाठी आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. हात धुण्यासाठी सुमन एम लक्षात ठेवा. सुमन एम म्हणजेच सरळ, उलटे, मूठ, अंगठा, नख आणि मनगट स्वच्छ धुवा. मास्कचा वापर सर्वांनीच करू नये. जर आपण खोकत किंवा शिंकत असाल किंवा जर एखादा संशयित करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची काळजी घेत असाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क कसा वापरावा आणि त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी याची योग्य माहिती तुम्हाला असेल तरच मास्कचा वापर करा. चेहऱ्यावर मास्क लावण्यापूर्वी आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. मास्कला सतत हात लावू नका. लावल्यास आपले हात लगेच साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आपलं तोंड आणि नाक मास्कने पूर्णपणे झाकलं जाईल, तसंच चेहरा आणि मास्क यांच्यात अंतर राहणार नाही याची काळजी घ्या. मास्क अधिक ओलसर किंवा फेकण्याजोगा झाल्यास तो चेहऱ्याच्या मागील बाजूने काढून बंद कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा आणि लवकरात लवकर नवीन मास्क घ्यावा. यानंतर आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. कोरोनाला घाबरू नका, मात्र जागरूक नक्कीच राहा. ब्युरो न्यूज, कोकण नऊ, सिंधुदुर्ग.